स्त्रियांनी आणि पुरुषांनी पती पतीपत्नी नेहमीच्या व्यवहारात एकमेकांचं नाव उच्चारायचं नाही अशी एक परंपरागत चाल पडलेली आहे स्त्रीनं पतीचं नाव उच्चारायचं म्हणजे त्याचं आयुष्य कमी होतं अशी कल्पना रूढ झालेली आहे त्यामुळं इकडून येणं झालं इकडची स्वारी म्हणाली अशा प्रकारे नवऱ्याबाबत बोलण्याची पद्धती पूर्वी असे तथापि प्रसंग विशेषी नवऱ्याच्या नावाभोवती गमतीदार शब्दरचना करून मग त्याचं नाव घ्यायचं असा प्रघात आहे पुरुषांच्या बाबतीत ही हेच आहे मंडळी म्हणाले ही आली या रीतीनं संभाषणात पत्नीचा उल्लेख होतो पण अलीकडं काळ बराच बदललेला असल्यानं आणि शिक्षणाचा प्रसार बरासा झाला असल्यानं उखाणा घालून एकमेकांचं नाव घ्यायची चाल पूर्वीच्या मानानं मागं पडत चालली आहे परंतु महाराष्ट्रात अद्याप ही सर्वसामान्य मनाला ती न पटल्यानं विशिष्ट प्रसंगिका होईना उखाणा घालायची पद्धत अस्तित्वात आहे उखाणा घालून पतीचं नाव घ्यायचं म्हणजे मोठी कौशल्याची गोष्ट असते परंतु सर्वांनाच ती चांगली साधते असं नाही त्यामुळं नाव घ्यायचं म्हणजे स्त्री जीवनातील एक परीक्षेची वेळ मांडली जाते सामान्यत सर्वसामान्य स्त्री दोन अडीच ओळीचा अगर फार फार तर तीन ओळींचा उखाणा घेऊन आपलं कल्पना वैशिष्ट्य प्रकट करण्याचा प्रयत्न करीत असते या प्रकारच्या लहानशा उखाण्याला साधा उखाणा असं म्हणतात या प्रकारचे काही उखाणे आहेत लवंगी वाडी बदामी बंगला रावांच्या प्रपंचात जीव माझा रमला मोठे मोठे डोळे पाहण्याची खुबी रावांची मूर्ती माझ्या नजरेसमोर उभी वडिलांनी शिकवली विद्या आईनं शिकवलं ग्रह शिक्षण रावांची विद्या हेच माझं भूषण नको गोट नको तोडे नको मोती माणिक रावांच्या जीवापेक्षा काही नको आणिक विद्येने विभूषित विनयानं साजे रावांची कीर्ती जगभर गाजे चांदीच्या भांड्यात केशराचे पाणी रावांच्या सारखा शहाणा जगात नाही कोणी अप्सरा मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला रावांचे गुण बघून अर्पण केली मला हिंद मातेच्या हिंदुस्थानात उभी होते सज्जात रावांचं नाव घेते काँग्रेसच्या राज्यात रामराज्यात मारले बाण कृष्ण राज्यात खाल्ले दही रावांच्या राज्यात करते मी सही द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचं नाव घेते राखते सर्वांचं मान शीतल चांदणं पडलं रामाच्या रथात मी आहे रावांच्या संसार सुखात कुलीन कुलात जन्मले सुशील कुलात आले रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले संसार सुखी सागरात पतीपत्नीची नौका रावांचं नाव घेते सर्वजण ऐका संसार सुखी सागरात पतीपत्नीची होडी रावांचं नाव घेते ठेवा जन्माची गोडी शंकर पार्वती बसली कैलासावर गणपती बसला अंकावर रावांचं तेज झळके माझ्या कुंकुवावर निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी रावांचं नाव घेते बारशाच्या दिवशी चैत्र वैशाखात वसंत ऋतू येतो रावांचा मुलाबाळात वेळ जातो संधेच्या पळीला नागाची खूण रावांचं नाव घेते मी अमुक अमुक यांची सून पेटी वाजे तबला वाजे सुंदर वाजे विणा रावांचं नाव घेते वंदे मातरम म्हणा विसाची साडी तिसाचा पदर रावांच्या नावाला हळदी कुंकुवाचं गजर पेरूच्या झाडावर राघू पाकळला रावांचं नाव घेते चंद्र सूर्य झाकळळा यमुनेच्या तिरी कृष्ण करतो नाच रावांना आयुष्य मागते शंभरावर पाच चंदनाच्या पाटाला रुपयाचं ठस राववर बस मला बाई किशनच सारखं दिस आणि मी लाचत्याले बघून वरचा चांद सुरव्या हस चहा देते करून पेरू देते चिरून केळीची काढते साल रावांच्या जीवावर कपाळी कुंकू लाल गळा भरला ठुशीनं हात भरला गोट पाटल्यानं रावांचं नाव घेते सर्वांच्या खुशीनं तांब्यावर तांबे ठेवले वीस मधल्या तांब्यात घावला रस रावांच्या पटक्याला मोत्याचा घस घट्ट घट्ट दह्याला द्धा उत्तम चमचा रावांचं नाव घेते आशीर्वाद तुमचा चांदीचं कारलं सोनारानं घडिवलं रावांचं नाव घ्यायला दिवाणसामाने आडिवलं हिरवं लुगडं पानाचं हळद कुंकुमानाचं रावांच्या राज्यासारखं राज्य नाही कुणाचं वज्रटिकेचा गोंडा कलाबुतीनं आवळला रावांचं नाव घेते चंद्र सूर्या मावळला चांदीच्या ताटात फणसाचे गरे राव दिसायला बरे पण वागवतील तेव्हा खरे काळी चंद्रकला कला अडकली तोड्यात रावांचं नाव घेते बाळंतीनीच्या वाड्यात माघं पुढं गोट पाटल्या मध्ये भरते केरवा राव मुंबईला गेले परवा तेव्हा शालू आणला हिरवा हिरवं लिंबू गारस रावांच्या बाळाचं आज आहे बारस चांदीच्या ताटात बदामी हलवा रावांचं नाव घेते वडील माणसं बोलवा पेढ्यांचा पुडा सातारच्या बाजारी रावांची खुर्ची साहेबांच्या शेजारी समोरच्या दिवळीत होती लोणच्याची फोड रावांना डोळे वाटारायची लय वाईट खोड महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते ताजा रावांचं नाव घेते पहिला नंबर माझा खंडीवर सुपार्या मापून घ्या काय झुकून घ्या पण राव तुमच्या बिड्यांचा नाद तुम्ही सोडून द्या चांदीच्या डबीत अत्तराचा बोळा रावांचं नाव घेते शंभर रुपये तोळा काळी घोडी करकरी नेऊन बांधली सरकारी सरकारनं दिली सरी आत्याबाईनं केले गोट मला केल्या पाटल्या रावांच्या मंदिराला हिरकण्या दाटल्या सुभर सुपारी मोजू कशी गळ्यात ठुशी वाकू कशी पायात पैंजण चालू कशी आत्याबाई बसल्या तुळशीपशी रावांचं नाव घेते पोथीच्या पूजे दिवशी काळी करोडी दाजीवाची आरुळी तेलच्याची चवड नंदाव्याची दवड तेलच्याची पाटी नंदची दाटी ताकाचा डेरा आत्याबाईचा फेरा रुपयाची माडी पाटलाची ओडी रावांच्या हातात शंभराची घडी पाचशेची बैल चारशेच्या झुले रावांचं नाव घेते मी सदा फुले अड्याळ डोंगर पड्याळ डोंगर मधी चुरमुऱ्याचा भारा राव मला चमकी बांगडी भरा नाहीतर दुसरी बायको करा वाटेवर होती बोर तिला आला मोहोर रावांच्या जीवावर मी झाले चंद्रकोर आधगर मधघर मदगर, मधघरात होता खांब खांबाला आला घाम राव आता लवकर उठा बैल गेली लांब तारामती राणी हरिश्चंद्र राजा रोहिदास पुत्र रावांच्या जीवावर मी घालते मंगळसूत्र कुरुंदाची सहाण चंदनाचं खोड रावांचा शब्द अमृतापेक्षा गोड हिरवा पाचू चमकतो पोतात रावांचं नाव घेते सासरच्या गोतात आभाळ भरलं पाण्यानं खळ भरलं दाण्यानं मधी तिवडा गणराज राव माझ्या डोरल्याचा साज सामान्यत बहुतेक स्त्रिया अशा प्रकारचे उखाणे घालून पतीचं नाव घेत असतात अशा प्रकारचे उखाणे आणखी शेकड्यांनी सापडतील पण त्यांचा तोंडवळा कळून येण्यासाठी हे उखाणे पुरेश आहेत आपल्या प्रिय पतीची थोडक्यात ओळख थोड़क करून देण्याची ही पद्धत अटोपशिर आहे मनोहर आहे मनात आलं ते यमक जुळवीत सांगून टाकलं असा हा प्रकार आहे तथापि वेळ प्रसंगाप्रमाणे इथं समयसूचकता एक खूप साधलेली आहे सामान्य स्त्रीचं भाषा ज्ञान आणि मांडणी आणि तिच्याजवळचा धीटपणा हे सर्व यावरून आजमावता येतं या लहान लहान उखाण्यामधून त्या त्या त्यावेळेची सामाजिक चालरीत घरातील वाशिणीचे स्थान तिची अपेक्षा नवऱ्याबद्दलचं तिचं प्रेम इत्यादींची माहिती मोठ्या कौशल्यानं आलेली आहे